पिंपळगावचे युवा सरपंच, बैलगाडा मालक, शेतकरी दीपक पोखरकर यांच्याशी बोलणार आहोत. त्यावर शेतकऱ्यांचं अर्थकारण कसं अवलंबून आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत काठापूर गावचे उपसरपंच विशाल करंडे यांच्याशी. बैलगाडा शर्यती सुरू झाल्याच्या नंतर जे व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असेल, बैलांचा सांभाळ करणारे किंवा ज्यांच्या व्यावसायिक असेल, बैलगाडा शौकीन असेल, यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण. 10-12 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या, तर काल लांडेवाडीत 150 ते 200 छोटे व्यावसायिक आहेत की बाबा बैलगाडा शर्यती होणार नाहीयेत असं म्हणता येणार नाही. परंतु बाबा ही परिस्थिती जिल्हा प्रशासनाला अजून वेगळ्या पद्धतीने हाताळता आली असती. म्हणजे ज्यांनी उसनवारी करून पैसे आणले असतील किंवा ज्यांनी इतर ठिकाणी काम करून मिळवलेले पैसे असेल, तर ते सगळ्यांनी टोकन काढले होते. मी स्वतः टोकन काढले, ते म्हणले नाही आम्हाला यात्रेला बैलगाडे पळवता येणार होते कोणत्याही निर्बंधाशिवाय. सगळ्यांनी टोकन काढले होते, मी स्वतः टोकन काढला होता. सगळ्या महिलांची सौंदर्य प्रसादन विकणाऱ्या महिला होत्या, त्या गरीब कुटुंबातल्या होत्या. लांडेवाडीत पळू द्या, नानोलीत पळू द्या किंवा पिंपळगाव खडकीमध्ये पळू द्या, वाढदिवसाला याचा, वाढदिवसाला त्याचा, वाढदिवस ह्या ज्या यात्रा भरत होत्या यांना कुठंतरी काम वाढलं होतं, तर त्याचं मार्केट व्हॅल्यू वाढलं असतं. महिलांची सौंदर्य प्रसादन विकणाऱ्या महिला होत्या, त्या गरीब कुटुंबात शक्यतो बैल विकत नाही. हे वर्षच वाया जाईल ना, त्याचं पालन लोकांनी 7.5 वर्ष केलं ना, सगळ्यांनी बैलगाडे थोडी पळवली, ठराविक ठिकाणी यात्रा, ठराविक ठिकाणीच यात्रा त्या भरल्या, त्याच्यामुळं लोक त्याचं पालन करतील